नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी एक योद्धा युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी ही गवारीची लागवड करत असतात त्यामुळे गवारीमध्ये कोणतं बियाणं वापरावं हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नाचा उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो हे कोणतं बियाणं निवडायचं याविषयी मी माहिती सविस्तर तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी आमच्या शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्की तर शेतकरी मित्रांनो गवारीचं वाण निवडताना काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे ते म्हणजे चांगला वाण असावा तुमच्या हवामानात वाढणारा जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता असणारा असा वाण निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वाती हवान निवडू शकता कारण स्वाती या जातीच्या जा गवारीची लागवड केली तर चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना यापासून मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये ह्या वानापासून चांगलं उत्पादन मिळतं अगदी जास्त किंमतही याची नाही कमी रिजनेबल रेटमध्ये हवान मिळतो आणि या बियाण्याचं तुम्हाला खास वैशिष्ट्य म्हणजे भरपूर असं उत्पादन म्हणजेच तुम्ही तोड तोडायला तुम्हाला होणार नाही एवढ्या प्र, मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं आणि तुम्हाला दिसाड किंवा रोज डेली तोडणी तुमचं एक एकर किंवा अर्धा एकर गवारा असेल तर तुम्हाला रोज तोडा तोडणी करावी लागेल आणि भरपूर मात्र रोजच्या साह्याने तोडणी करावी लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात स्वाती या वाहनाची व्हरायटीची तुम्हाला उत्पादन मिळतं त्याचप्रमाणे याला मागणी चांगली आहे कवळी लुसलुसी सेंग तोडली तर याला बाजारमध्ये मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे हा खपणारा वाण आहे बियाणं आहे त्यामुळे या वाणाची तुम्ही नक्की लागवड करू शकता पेरणी करू शकता किंवा सरीला टोकन पद्धतीनं करू शकता किंवा मल्चिंगवरती ट्रीप बांधून त्या ठिकाणीही तुम्ही लागवड करू शकता अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं असं उत्पादन मिळणार आहे आणि गवारी हा असं पीक आहे की तुम्हाला कधीही ती तोट्यात घेऊन जात नाही आत्ता काही कारणासव उन्हाळ्याच्या काळामध्ये तर तुमची चालू असेल तर त्या ठिकाणी दर हा किंवा बाजारभाव तुम्हाला कमी मिळतो किंवा बाकी इतर काळामध्ये तुम्हाला चांगला दर बाजारभाव पाहायला मिळतो आत्ता सध्याला गवारी ही सातशे ते नऊशे रुपये दहा किलो असा द्र दर आहे म्हणजे सत्तर ते नव्वद रुपये किलो हा दर गवारीचा आजचा आहे पुढच्या काळात हा दर वाढतही जाऊ शकतो थंडीच्या जा काळात दिवाळीनंतर किंवा पाऊस आता पुढच्या महिन्यात जास्त झाला तर पावसाळ्याच्या काळात हा दर शंभर ते एकशे वीस हा शेतकऱ्यांना मिळणारा दर सांगतो आहे मी जो बाजारात मार्केटमध्ये असतो तो, तो नाही तर शेतकऱ्यांना मिळणारा दर सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये हा मिळू शकतो पावसाळ्या काळात किंवा थंडीच्या काळात त्यामुळे खूप चांगला बाजारभाव मिळतो फक्त तोडणीला थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तोडणीचं तुमच्याकडे नियोजन असेल तर नक्कीच तुम्ही गवारीचं लागवड करू शकता आणि त्यामध्ये स्वाती व्हरायटी स्वाती वानाचं बियाणं घ्यायचं आणि त्याची लागवड करायची भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं त्यामुळे तुम्ही या वाणाची लागवड करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार